नमस्कार, सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमच्या तुम्हाला बोलले होते ना की आम्ही ना आता सॅलॅड दाखवणार आहे, डाएट सॅलॅड म्हणून दोन चार रेसिपी आहे सॅलॅडचे दाखवणार. मी आता सॅलॅडच घेऊन आलेली आहे. तर हे सॅलॅड आहे इटलीचं, दुसऱ्या देशाचं इटलीचं सॅलॅड आहे, पास्ता पास्ता सॅलॅड. ह्याच्यासाठी लागणार काय काय लागणार काय काय लागतं ते दाखवते. त्याच्यात भरपूर आहे, म्हणजे विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन कुठलं, म्हणजे सगळे पदार्थ भरलेले आहे कच्चं आणि शरीराला आपल्या लागतं ते आहे याच्यात. तर तुम्हाला दाखवू दे ते, आणि आपल्या इंडियामध्ये सगळे भेटतं म्हणून तुम्हाला दाखवू दे, तुम्ही करून बघा आणि बघा हे दाखवू दे. हा हिरवा फ्लावर म्हणतो आपण त्याला, हिरवा आपल्याकडे भेटतं तो. आणि ह्या बेबी टमाटर आहे, हिरवा शिमला मिरची आहे, झुकिनी. आता बोलू बघा, ही झुकिनी आणि पिवळा झुकिनी हा, आणि हा आपला गाजर, हा पिवळा शिमला मिर्च आणि हा लाल शिमला मिर्च, हा हिरवा झुकिनी आणि हा पास्ता. आता ह्याच्यासाठी सॉस लागणार आहे. तर हा डेझील आहे ना, हा डेझील तर मी हे जरा गरम पाण्यात टाकून बाहेर काढला. हिरवा फक्त करत राहायला पाहिजे आणि हा काजू घेते तुम्ही आणि मीठ आणि थोडंसं लसूण पण टाकलं त्याच्यात आणि थोडं तेल लागणार आहे, ऑलिव ऑइल म्हणतात त्याला, ते लागणार आहे. आता हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता हे सर्व मी ना मिक्सरला वाटून घेणार. आपण कशी चटणी बनवतो, इडलीसाठी वगैरे चटणी बनवतो ना, त्या पद्धतीने ह्याची चटणी बनवून घेणार आहे. त्याला सॉस, त्याच्यासाठी सॉस करणार आहे. हा पहा वाटून झाला. ह्याला ते इडलीवाली नको, म्हणजे ह्याचं नाव आहे पेस्टो सॉस. हा कसं म्हणजे पिझ्झा पण बनवू शकता ह्याच्यावर, म्हणजे बऱ्याच ह्याच्यावर चालतो हा सॉस, पास्तावर चालतो, पिझ्झावर चालतो. तर मी काढून ठेवते ह्याच्यात, छान सुगंध सुटते. हिरवा बघा कलर केवढा आला आहे भारी, त्यांनी त्या घातले ना त्या पाण्यातली, त्यांनी कलर आला त्या हेजीर, हेजीरनी कलर आला, खूप सुंदर कलर आला त्याला. त्या भाज्या आहेत ना ते सगळंच मी असं पास्ता पण हे जरा असं वापळून घेतलेलं आहे, जास्त शिजवायचं नाही त्याला. आता ह्याच्यात निसं टॉस करायचं. आता मी टाकते हे ऑलिव्ह ऑइल या, थोडंसं टाकायचं. ठीक आहे, टाकत जायचं, जास्त शिजवायचं नाही याला, थोड्या थोड्या शिजवायच्या. म्हणजे शिजून झालेले आहेत ना, आपण पहिल्याच म्हणजे मी वापरून घेतले त्याच्यामुळं जास्त नाही शिजवायचं. कलर बघा तसं कसं राहतं, मग जास्त शिजलं ना आणि त्याची ते आटे त्याचं खासियतच आहे, कमी शिजवायच्या. छान वाटते याद वाईट. ते असं झालं ना, त्याच्यात आपण बघायचं ओरेगानो असं मिक्स मसाला आहे माझ्याकडं, तो टाकते मी. दोन चमचे टाकायचं असं आणि थोडंसं मीठ टाकायचं, चाखून बघायचं थोडं कसं वाटलं, तर मीठ टाका वाटलं तर टाकायचं. त्यात आपल्या मसाल्यात त्या पेज केली होती ना त्याच्यात, तर आहेच ना सॉस केला होता ना आपण, त्याच्यात मीठ तर टाकले होते. ते तुम्ही टेस्ट करून पाहायचं, ते कमी आहे का नाही. छान झालं बघा, किती सुंदर दिसते, कलर कलरफुल दिसतं, सगळे कलर आहेत का नाही, संपूर्ण कलर एकदम डन मस्त झाले बघा. छान छान वाटतं एकदम असं हलवायचं, भारी वाटतं एकदम. इटालियन पास्ता तयार. पहा किती सुंदर दिसतंय, कलरफुल दिसतंय का नाही, केवढा कलर आलाय त्याला मस्त. असं बघित पाहताच तो पाणी सुटतो तोंडाला, एवढा सुंदर आहे हा. आणि कसं आपल्या इंडियन लोकांना
असं वाटतं का काय मी चटपटीत खावं, चटपटीत खावं, चटपटीत आहे, पौष्टिक पण आहे आणि सर्व प्रकारचं आपल्या शरीरात जाणारं विटॅमिन त्याला भेटतं आपल्याला, खूप छान आहे आणि टेस्टी तर इतना आहे, एवढे आहे ना टेस्टी, तर आपण तुम्ही करून बघा एकदा आणि मग तुम्हाला समजेल का खरंच आहे म्हणून काय. आणि हा पास्ता मी वापरलाय ना हा मैद्याचा नाही गव्हाचा आहे, त्याच्यामुळं खूप व्हिटॅमिन आहे त्याच्यात, म्हणजे भरपूर प्रोटीन पण आहे, व्हिटॅमिन आहे, हे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सगळे भरलेले आहे त्याच्यात. कच्च्या भाज्या आहेत, जास्त शिजलेल्या नाहीत, टमाटर म्हणजे सगळेच कच्चे आहेत, थोडं वापळून घेतलेल्या भाज्या आहेत, खूप लागतं ते काळी मिरी आणि ते घातले नाही ते ओरिगन वगैरे, त्याने एवढी टेस्ट येते ना भारी, आणि तो हे ना सॉस अप्रतिम आहे, खूप छान आहे सॉस, कशावर पण खाऊ शकतो, पास्ता, पिझ्झा, बर्गर ह्याच्यावर सगळ्यावर चालेल तो, खूप छान आहे. आपलं भाजी चपाती आपली असली ना तर त्याच्याबरोबर चालेल तो, एवढा छान लागतो. तुम्ही करून बघा आणि खा. मे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण लिहा मला. बाय, बरं भेटूया दुसऱ्या रेसिपीला.